नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते। आणि मैत्रिणींनो, रोजच्याप्रमाणे आजच्या एका नवीन विषयाला, नवीन आध्यात्मिक माहितीला सुरुवात करूयात। तर जास्त न बोलता, तुमचा सगळ्यांचा जास्त वेळ न घेता आपण माहिती, आजची माहिती बघून घेऊया। थंबनेलवर तुम्हाला कळलंच असेल की आपला आजचा विषय काय आहे ते। जर आपण मंदिरात जात असाल किंवा जर तुम्ही मंदिरात दर्शनाला जात आहे, तर ह्या गोष्टी, काही गोष्टी आपल्या लक्षात असायलाच हव्यात। आणि त्या गोष्टी जेव्हा आपल्या लक्षात येतील, तेव्हाच मंदिरात दर्शन घेणे आपलं सार्थक ठरेल असं म्हणता येईल। तर काय आहेत त्या गोष्टी, मंदिरात गेल्यावर काय करायला हवं, चला बघून घेऊया। सर्वप्रथम दर्शनाला जायचा नियम आहे, सगळे दर्शनाला जाताय म्हणून मंदिरात दर्शनाला जाऊ नका। तुमच्या अंतर्मनाला दर्शन घ्यायची इच्छा प्रभावी असेल तरच दर्शनाला जा। मनाने व शरीराने नम्र होऊन मंदिरात प्रवेश करा। कासवाला किंवा नंदीला नमस्कार करून ज्ञानाचा व ताकदीचा गर्व तेथेच सोडा। घंटा वाजवून काही सेकंद ध्वनी लहरी ऐका, ज्यामुळे तुमच्या शरीरातील चक्रे संतुलित होतील। मुख्य मूर्तीसमोर काही क्षण उभे राहून मूर्तीपासून निघणारी कंपने म्हणजेच किरणे आशीर्वाद म्हणून ग्रहण करण्याचा प्रयत्न करा। प्रदक्षिणा घालताना कंपने हीच कंपने मिळवण्याचा प्रयत्न करा। गर्भगृहात म्हणजेच गाभाऱ्यात मोठी वैश्विक व सात्विक शक्ती सामावलेली असते। तिथे प्रवेशाच्या वेळेस तुमचे विचार पवित्र असायलाच हवे, ते विचलित होऊ नयेत म्हणून त्या देवदेवतेचा मंत्रोच्चार करत रहा, ज्यामुळे सात्विकता येईल। अशा वेळेस बीजमंत्र म्हणणे अतिशय उत्तम, हे माहिती करून घ्या। प्रत्येक देवदेवतांचे जे बीजमंत्र असतात ते आपल्याला माहितीच असायला हवेत। मंदिरातील तीर्थप्रसाद आवर्जून ग्रहण करा, त्याचा अपमान करू नका। साष्टांग नमस्कार किंवा डोकं टेकवून पाया पडा, जेणेकरून तुमच्या सहस्त्रार चक्रातून सात्विक व सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीराच्या व अंतर्मनामध्ये प्रवेश करेल आणि ती सात्विक ऊर्जा तुमचे शारीरिक व मानसिक दोष कमी करायला मदत करेल। मंदिरातून बाहेर पडताना देवाकडे पाठ करू नका। दरवाजातून बाहेर पडताना परत एकदा मूळ मूर्तीच्या पाया पडा, मूळ मूर्तीचे दर्शन घ्या। हे संपूर्ण विश्व कंपन लहरींवर आधारित आहे, आपण कंपन लहरीचाच एक भाग आहो। कंपन लहरीचा एक जड स्वरूप म्हणजे आपले शरीर, हीच कंपने संतुलित करायची असतील तर मंदिरात जाणे अतिशय गरजेचे आहे। तर मैत्रिणींनो, आपण पाहिलं की मंदिरामध्ये का जायचं आणि मंदिरामध्ये जाण्याचा आपला दृष्टी काय असायला हवा, हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आहे। तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। या व्हिडिओमधली एक जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईकचं बटन प्रेस करा। आणखी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।